मी सध्या मुंबईतील सायन ओव्हरब्रिजवर आहे. हा ब्रिज ब्रिटिशकालीन असून 29 फेब्रुवारी पासून या ब्रिजचं काम हे तोडण्यास सुरुवात होणार आहे. 28 तारखेपासून हा ब्रिज हा बंद करण्यात येणार आहे. 112 वर्ष जुना हा सायनचा सायन पूर्व आणि पश्चिम मार्गाला जोडणारा ब्रिज आहे. यापूर्वी देखील हा ब्रिज बंद करावा अशी महानगरपालिकेने सांगितलं होतं आणि बंद देखील करण्यात आला होता. मात्र स्थानिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी याला विरोध केला होता, त्यामुळे हा काही काळ ब्रिज अजूनही सुरू आहे. मात्र हा ब्रिज धोकादायक आहे, त्याची अवस्था चांगली नाही, त्यामुळे कधीही दुर्घटना घडू शकते. त्यामुळे महानगरपालिकेने आता स्थानिक आणि लोकप्रतिनिधी आहेत त्यांना हा ब्रिज तोडल्यानंतर पर्यायी व्यवस्था करून दिलेली आहे असं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता 28 फेब्रुवारीपासून हा ब्रिज बंद करण्यात येणार आहे आणि 29 फेब्रुवारीला हा ब्रिज तोडला जाईल. हा ब्रिज 112 वर्ष ब्रिटिशकालीन पूल आहे, याच्या खालून रेल्वे मार्ग आहे. तर या ब्रिजवरून सायन, कुर्ला, माटुंगा, धारावी या परिसरात जाणाऱ्या येणाऱ्या स्थानिक लोकांसाठी हा ब्रिज फार महत्वाचा आहे. विद्यार्थी देखील या ठिकाणून प्रवास करतात, त्या विद्यार्थ्यांसाठी देखील हा ब्रिज तोडल्यानंतर पर्यायी व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. आणि अखेर 28 तारखेपासून हा ब्रिज बंद करून 29 फेब्रुवारीला हा ब्रिज तोडण्यात येणार आहे. त्यामुळे आता स्थानिकांनी यापूर्वी जो विरोध केला होता, लोकप्रतिनिधींनी विरोध केला होता, त्यांच्या जी व्यवस्था आहे ती करून देण्यात आलेली आहे असं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलंय. त्यामुळे आता हा ब्रिज 28 तारखेपासून बंद करून 29 तारखेपासून तोडण्यात येणार आहे. 2 वर्षात हा ब्रिज बनवला जाणार आहे. त्यामुळे आता सायन ब्रिज तोडल्यानंतर स्थानिक आणि लोकप्रतिनिधी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. मात्र हा ब्रिटिशकालीन सायन ओव्हरब्रिज हा 29 फेब्रुवारीपासून तोडला जाणार आहे. कॅमेरामॅन अरविंद वारगेसा, मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.